नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे SV या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्र हो, आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत. हल्ली हार्टअटॅक अर्थात हृदयविकाराच्या झटक्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाण वाढलेलं आहे. दररोज 2-3 बातम्या तरी आपण ऐकतो की अमुक अमुक व्यक्तीचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपलं हृदय स्ट्रॉंग करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी, नेहमी निरोगी ठेवण्यासाठी, खरं तर आपण जन्मल्यापासून ते आपल्या शेवटच्या घटकेपर्यंत आपलं हृदय आपल्यासाठी धडधड करत असतं, मात्र आपण त्या हृदयाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचा परिणाम म्हणून हल्ली हृदयविकाराचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढले. बदललेली जीवनशैली असेल, वाढलेली व्यसन असतील, सततचा ताणतणाव असेल, आहार विहारामध्ये झालेले बदल असतील, फास्ट फूड असेल, जंक फूड असेल, व्यायाम किंवा हालचालीचा अभाव असेल, या सगळ्यांच्यामुळे हृदयविकाराचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढले. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 10 असे नियम सांगणार आहे, जे नियम जर तुम्ही अगदी तंतोतंत पाळले तर तुम्हाला हृदयविकाराचा धोका अजिबात येणार नाही, सोबतच तुमचे हृदय स्ट्रॉंग मजबूत होईल, ते कायमस्वरूपी आयुष्यभरासाठी निरोगी राहण्यासाठी मदत होईल. चला तर मग पाहूया. त्याआधी छोटीशी विनंती असेल, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. या चॅनलवरती आजपर्यंत आपण जवळपास 1500 व्हिडिओ पब्लिश केलेत. तुम्हाला हवी असलेली उपयुक्त शास्त्रीय माहिती चॅनलवर भेट देऊन तुम्ही आवर्जून पहा. आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा. तुमचा जास्त वेळ न घेता सुरू करूयात. प्रत्येक मुद्दा नीट लक्ष देऊन पुढे न पळवता ऐका आणि त्याची अंमलबजावणी आजपासूनच करा. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा नियम आहे म्हणजे आहारामध्ये तेल, मीठ आणि साखर यांचं प्रमाण कमी करा. हल्ली साखर, ॲडेड शुगर किंवा गोड पदार्थ खाण्याचं प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढले. चा परिणाम म्हणून शरीराचं संपूर्ण चयापचय, मेटाबॉलिझम बिघडून जातं, पॅन्क्रियाजवरती जास्तीचा ताण येतो, सोबतच रक्तामध्ये जास्तीची साखर वाढण्याची शक्यता उद्भवते, परिणामी डायबिटीस होऊ शकतो आणि याचा प्रत्यक्ष परिणाम हृदयावर आणि रक्तवाहिन्यांवरती होऊन हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त वाढतो. यासोबतच मीठ देखील कमी खा. दिवसभरामध्ये जर तुम्ही 5 ग्रामपेक्षा जास्त मीठ खात असाल तर त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला उच्च रक्तदाब होऊ शकतो, परिणामी तुमच्या रक्तवाहिन्या आणि हृदय कमकुवत होऊ शकतो. सोबतच तेलकट पदार्थ जर तुम्ही खात असाल तर खूप जास्त प्रमाणामध्ये, अशा वेळी शरीरामध्ये रक्तामध्ये अनावश्यक चरबी जमा व्हायला लागते, बॅड कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड वाढायला लागतात आणि रक्तवाहिन्या अरुंद होऊन हृदयविकाराचा धोका जास्त वाढतो. त्यामुळे साखर, मीठ आणि तेलाचा वापर आहारामध्ये, अन्नपदार्थामध्ये, स्वयंपाकामध्ये कमीत कमी करा. नंबर 2, रोजच्या आहारामध्ये कच्चे पदार्थ आवर्जून समाविष्ट करा. मग त्यामध्ये कच्च्या हिरव्या पालेभाज्या असतील, फळभाज्या असतील किंवा फळं असतील. फळं असतील तर फळंच खा, आहे तशी फळं खा, त्याच्यावर कुठलीही प्रक्रिया करू नका, त्याला काही त्याच्यामध्ये ऍड करू नका, साखर ऍड करून त्याच्यामध्ये काही ज्यूस करू नका, मिल्क शेक करू नका, असं अजिबात नाही. नैसर्गिक चवीची फळं तुम्ही खा. पालेभाज्या आणि फळभाज्या देखील कच्च्या खाण्याला प्राधान्य द्या. त्याला जर उकडून किंवा तळून किंवा अजून भाजून करत असाल तर त्याच्यातले पौष्टिक घटक कमी होऊ शकतात आणि त्याचा धोका तुमच्या शरीराला होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो नैसर्गिक आहार घ्या, कुठलीही प्रक्रिया न करता कच्च्या हिरव्या पालेभाज्या, फळांचा आणि फळभाज्यांचा आवर्जून समावेश करा, जेणेकरून तुम्हाला तुमचे हृदय आणि रक्तवाहिन्या मजबूत होण्यासाठी मदत होईल, तेही नैसर्गिकरित्या. नंबर 3, रात्रीच्या वेळेला लवकर झोपा आणि लवकर उठा. आणि जर तुमची नाईट शिफ्ट असेल तर अजिबात घाबरून जाऊ नका. सकाळी तुम्ही आराम करू शकता, सकाळी झोप घेऊ शकता. तुमच्या शरीराचं चक्र तुम्ही तुमच्या व्यवसायानुसार, ड्युटीनुसार बदलू शकता. पण मात्र जे अनावश्यकपणे रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघतात किंवा काही कारणानं ते जागत असतात अनावश्यकपणे, तर याचा परिणाम त्यांच्या संपूर्ण जीवनशैलीवर, शरीरावर, मनावर होऊ शकतो. आपल्या शरीराचं एक बायोलॉजिकल चक्र असतं, ते चक्र म्हणजे काय, दिवसभर जागा असणं आणि रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठणं. हे बायोलॉजिकल चक्र जर नियमितपणे व्यवस्थित सुरळीत चालू राहिलं तर आपलं शरीर आणि मन, सगळं शरीरातील अवयव, सगळ्या पेशी, हृदय रक्तवाहिन्या चांगल्या राहण्यासाठी मदत होते. नंबर 4, हल्ली बऱ्याच जणांना रात्री उशिरा जेवण करून लगेचच झोपायची सवय असते. पण लक्षात ठेवा, रात्री उशिरा जेवण करून लगेचच तुम्ही अंथरुणात पडत असाल तर तुमचे हृदय आणि रक्तवाहिन्या, एकूण रक्ताचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. तुमच्या शरीरामध्ये खराब कोलेस्ट्रॉल जमा होऊ शकतं. यासोबतच तुमच्या हृदयविकाराचा धोका देखील जास्त वाढतो. त्यामुळे रात्रीच्या जेवणामध्ये आणि झोपण्यामध्ये किमान 2-3 तासाचं अंतर असावं. शक्य असल्यास रात्रीचं जेवण सूर्यास्ताच्या अगोदर करा. सूर्यास्ताच्या नंतर शक्यतो काही खाऊ नका आणि खाऊ वाटलंच तर हलका आहार घ्या, तो देखील झोपण्याच्या 2-3 तास अगोदरच. नंबर 5वा नियम आहे तो म्हणजे व्यायाम. जर तुम्ही शारीरिक हालचाल करत नसाल, व्यायामाचा अभाव असेल तर तुमचं शरीरातील रक्त खराब होऊ शकतं,
दूषित होऊ शकतं. कारण तुम्ही बघा, कुठेही पाणी एक ठिकाणी जर जास्त साचून राहिलं असेल जास्त वेळासाठी, जास्त दिवसासाठी, तर तिथं ते जास्त घाण होण्याचं, त्याच्यामध्ये आळ्या होण्याची शक्यता वाढते, ते दूषित जास्त होतं. अगदी तसंच शरीराचं देखील आहे. जर तुम्ही एक ठिकाणी बसून राहत असाल, तुमच्या शरीराची हालचाल नसेल, व्यायामाचा अभाव असेल, तर तुमच्या शरीरातलं रक्त देखील दूषित होतं, रक्ताभिसरण मंदावतं. त्याचा परिणाम म्हणून तिथं रक्ताच्या गाठी होण्याची शक्यता जास्त वाढते. याउलट जर तुम्ही नियमितपणे व्यायाम केला, जास्तीचा नाही तर किमान रोज अर्धा तास तरी तुम्ही चालण्याचा किंवा इतर कुठलाही व्यायाम तुमच्या शरीराला, वजनाला, वयाला सूट होईल तो आवर्जून करा. त्याचा परिणाम म्हणून रक्ताच्या गाठी होणार नाहीत, रक्ताभिसरण चांगलं वाढेल, सगळ्या शरीराच्या अवयवांना रक्त पुरवठा चांगला होईल, रक्तवाहिन्या चांगल्या मजबूत राहतील, लवचिकता त्यांची वाढेल, सोबतच हृदयाच्या मांसपेशीला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या देखील चांगल्या प्रकारे काम करून त्या अरुंद होणार नाहीत, त्याच्यामध्ये कुठलीही गाठ न होता हृदयविकाराचा झटका तुम्हाला अजिबात येणार नाही. नंबर 6, ताणतणाव, स्ट्रेस, सततची चिंता, काळजी अजिबात करू नका. आयुष्य म्हटलं की सगळ्यांना समस्या असतात, पण लक्षात ठेवा प्रत्येक समस्येवर उत्तर असतं, फक्त त्यासाठी आपल्याला थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो. लगेच नाराज होऊ नका, निराश होऊ नका, उदास होऊ नका. समस्येला जर तुम्ही समस्या म्हणून पाहाल तर ती कधीच सुटणार नाही. समस्येला एक चॅलेंज म्हणून स्वीकारा, एक अनुभव म्हणून स्वीकारा आणि त्याच्यामधून काहीतरी शिका. पुढच्या वेळेस जर ती समस्या आली तर ती तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे हँडल करता येईल, कुठल्याही ताणतणावाशिवाय. सतत नेहमी हसत खेळत राहा. हसण्यासारखं कुठलंही चांगलं टॉनिक नाहीये, ते फ्री आहे. फक्त तुम्हाला चेहऱ्यावरती हास्य ठेवायचं. यासोबतच हा ताणतणाव कमी करण्यासाठी योगा मेडिटेशन करा आणि सगळ्यात महत्वाचं तुमचे छंद जोपासा. तुमच्या आवडीची कामं आवर्जून वेळ काढून करा. तुम्ही म्हणाल की मला वेळच नसतो, मला कामावर जावं लागतं, पैसे कमावे लागतात, घर चालवावं लागतं, पण असं नाही. जर तुमचं शरीर चांगलं तर तुमचं सगळं चांगलं आहे, तुमचं फॅमिली चांगली असेल, तुमचं संपूर्ण आयुष्य चांगलं असेल, त्या आयुष्याचा, तुमच्या पगाराचा, तुमच्या पैशाचा, तुमच्याकडे असणाऱ्या प्रॉपर्टीचा तुम्हाला चांगल्या प्रकारे उपयोग करून घ्यायचा असेल तर स्वतःसाठी वेळ आवर्जून द्यावा, जेणेकरून तुमचं हृदय चांगलं मजबूत राहील आणि हार्ट अटॅक सारखी बिमारी अकाली होऊन तुमचा अकाली मृत्यू होण्यापासून बचाव होईल, तुमचं आयुष्यमान वाढेल, तुमच्या कुटुंबाला दुःख होणार नाही. भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींचा अजिबात विचार करू नका. भविष्याची देखील जास्तीची चिंता करू नका. वर्तमानात आनंदानं, समाधानानं जगा. आहे त्या गोष्टीमध्ये समाधान माना. जास्तीच्या अपेक्षा करू नका. इतरांची तुलना अजिबात करत बसू नका. मी माझ्यासाठी खास आहे, स्पेशल आहे, माझ्याकडे जे आहे त्याच्यामध्ये मी समाधानी आहे, समाधानी राहीन असा जर विचार केला तर तुम्हाला जास्तीचा ताणतणाव अजिबात येणार नाही. याचा परिणाम म्हणून तुमच्या हृदय आणि रक्तवाहिन्या चांगल्या मजबूत होतील, हृदय विकाराचा झटका येण्यापासून बचाव होईल. नंबर 7, तंबाखू किंवा तंबाखूजन्य कुठल्याही पदार्थांचा अजिबात सेवन करू नका. हल्ली सुपारी, पान मसाला, तंबाखूचं गळणं, तोटा खाणं, गायचाप खाणं याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलंय. याचा परिणाम म्हणून हृदय आणि रक्तवाहिन्यांचं आरोग्य धोक्यात येतं. कारण का, याच्यामध्ये असणारे जे निकोटीन आहे ते फक्त कॅन्सरच घडवत नाही तर हृदयाच्या मांसपेशींना रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या मध्ये चरबीच्या गाठी किंवा रक्ताच्या गाठी निर्माण होण्यासाठी हे निकोटीन कारणीभूत ठरू शकतं. रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी करतं, रक्तवाहिन्यांच्या मध्ये कडकपणा आणतो, त्यामुळे रक्तवाहिन्यांच्या आतल्या भिंती अरुंद होतात आणि तिथून जाणारा रक्त पुरवठा बंद पडतो. परिणामी हृदयविकाराचा तीव्र झटका येतो आणि आपला जीव जातो. त्यामुळे जीव जर वाचवायचा असेल, जेव्हा एकदाच दिलेलं आयुष्य चांगलं आनंदानं जगायचं असेल, अकाली मृत्यू हृदयविकारांना येऊ द्यायचा नसेल तर तंबाखू, गुटखा, पान मसाला किंवा सुपारीचं अजिबात व्यसन करू नका. असेल तर ते बंद करा. ते बंद करण्यासाठी नेमकं काय करायचं याबद्दल देखील आपण व्हिडिओ केला होता. तुम्ही घरच्या घरी तो व्हिडिओ पाहून ते व्यसन बंद करू शकता, एक नया पैसा खर्च न करता. नंबर 8, दारू कोणत्याही स्वरूपामध्ये, कुठल्याही प्रमाणामध्ये, कितीही प्रमाणामध्ये अजिबात थेंब सुद्धा घेऊ नका. कुणी म्हणेल मी बियर पितो, बियर चांगली असते, वाईन पितो, वाईन चांगली असते, किंवा अजून खूप चांगली भारीची घेतो, ब्रँडेड घेतो, असं अजिबात नाही. देशी घ्या, ओसी घ्या, विदेशी घ्या, कुठल्याही दारूमध्ये अल्कोहोल आहे आणि हे अल्कोहोल हृदय आणि रक्तवाहिन्यांसाठी अक्षरशः विष आहे. जर तुम्ही हे अल्कोहोल कुठल्याही मात्रेमध्ये, कितीही प्रमाणामध्ये, कितीही वेळेला घेत असला तर त्याचा परिणाम तुमच्या हृदय आणि रक्तवाहिन्यांवर झाल्याशिवाय राहणारच नाही. त्यामुळे दारूचा एक थेंब सुद्धा घेऊ नका. दारू पिणाऱ्याला सांगून दारूचं व्यसन कायमस्वरूपी कसं सोडवावं याबद्दल देखील आपण चॅनलवर व्हिडिओ बनवला, तो देखील आवर्जून तुम्ही पहा. नंबर 9, वजन जर जास्त असेल तर ते नियंत्रित ठेवा. वजन वाढणार नाही याची काळजी घ्या. कारण लठ्ठपणा हा आजारांचं माहेरघर आहे. जेव्हा तुम्हाला वजन वाढतं, लठ्ठपणा येतो, तेव्हा तुम्हाला बीपी होऊ शकते, शुगर येऊ शकते, तुम्हाला हृदयविकाराचा धोका वाढतो, पॅरालिसिसचा धोका वाढतो, गुडघेदुखी वाढते, एकूणच सगळ्या अवयवांचं आरोग्य धोक्यात येतं आणि तुमचं आयुष्यमान कमी होतं, अकाली मृत्यू होऊ शकतो जर तुमचं वजन प्रमाणापेक्षा जास्त असेल तर. वजन कुठलाही व्यायाम
व्यायाम न करता कसं कमी करायचं याबद्दल देखील आपण व्हिडिओ बनवला, त्याला तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स दिला, तो देखील तुम्ही चॅनलवर जाऊन आवर्जून पहा. त्यासोबतच बी पी वाढला असेल, शुगर वाढली असेल किंवा रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढला असेल तर त्यासाठी योग्य डॉक्टरांच्याकडून सल्ला, उपचार आणि मार्गदर्शन आवर्जून घ्या आणि ते नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करा. कारण जर तुमचं बी पी, शुगर आणि कोलेस्ट्रॉल अनियंत्रित असेल, ते प्रमाणापेक्षा जास्त वाढला असेल तर त्याचा परिणाम म्हणून हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त वाढते. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा. नंबर 10, भुकेपेक्षा जास्त अजिबात खाऊ नका. तुम्हाला किती लागते, तुमची शारीरिक ऊर्जा, शारीरिक कष्ट किती आहे, शारीरिक श्रम किती आहे यावरून तुमचा आहार ठरवा. खाल्लेल्या अन्नाचा अर्थात इनकमिंग आणि केलेला खर्च म्हणजे शारीरिक कष्ट किंवा व्यायाम याच्या कॅलरीजचा तुम्ही ताळमेळ ठेवा, समतोल ठेवा. नाहीतर बऱ्याचदा इनकमिंग भरपूर होते मात्र आउटगोइंग काहीच होत नाही, परिणामी ते शरीरामध्ये साचून राहायला लागतं आणि तुम्ही लठ्ठ व्हायला लागतो आणि हृदयविकाराचा धोका जास्त वाढतो. भुकेपेक्षा जास्त खाऊ नका, उलट भूक आहे त्यापेक्षा थोडंसं कमी खा. दोन जेवणाच्या मध्ये अजिबात खाऊ नका, सतत काही ना काही खात राहू नका. जर तुम्ही भुकेपेक्षा जास्त खात असाल किंवा सतत काही ना काही खात राहत असाल तर तुम्हाला आयुष्यभरासाठी गोळ्या, औषधं, आहारासारखे घ्यावे लागतील. त्यामुळे नक्कीच हे सगळे 10 च्या 10 नियम आवर्जून तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करा. तुमचं हृदय चांगलं मजबूत राहील, हार्ट अटॅकचा धोका तुम्हाला अजिबात आयुष्यभर येणार नाही. हृदयविकाराच्या झटक्याची अजिबात चिंता करू नका, काळजी करू नका, काळजी मात्र आवर्जून घ्या. नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा, आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा, जेणेकरून त्यांचं देखील हृदय आणि रक्तवाहिन्या मजबूत होऊ द्या, म्हणून ते तुम्हाला थँक्यू म्हणतील आणि मला देखील धन्यवाद देतील, दुवा देतील. तर मित्र हो, आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया, लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा, धन्यवाद.